हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये एक महत्त्वाची अपडेट सांगणार आहे, जे आपले स्टुडंट सार्वजनिक आरोग्य विभागाच्या फार्मसी ऑफिसर पदासाठी सिलेक्ट झालेले होते। मित्रांनो, सिलेक्शन लिस्ट आलेली होती आणि जे काही स्टुडंट सिलेक्ट झालेले होते त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर मित्रांनो, अपडेट अशी आहे की जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार होतं फार्मसी ऑफिसर या पदा रिलेटेड, तर मित्रांनो आता ऑफिशियल साईटवर त्यांच्या सर्व इन्फॉर्मेशन आलेली आहे, म्हणजे PDF फॉर्मॅटमध्ये सर्कल वाईज इन्फॉर्मेशन दिलेली आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किती वाजता असेल, कोणत्या डेटला असेल, तुमचं पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कोणता असेल, ॲड्रेस काय असेल, हे सर्व दिलेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो, व्हेरिफिकेशन शेड्यूल पब्लिक हेल्थ फॉर DD ठाणे, व्हेरिफिकेशन शेड्यूल पब्लिक हेल्थ फॉर DD पुणे, तसंच नाशिक असेल, नागपूर असेल, त्यानंतर मित्रांनो लातूर, त्याच्यानंतर मित्रांनो कोल्हापूर असेल, त्याच्यानंतर मित्रांनो जे पहिल्यांदा आलेलं होतं ते अकोला। तर मित्रांनो, हे PDF डाउनलोड करून आपण बघू की कोणते कोणते इन्फॉर्मेशन यामध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, मी ही PDF डाउनलोड केली आहे, इथे बघू शकता तुम्ही, सार्वजनिक आरोग्य विभाग गट क पदभरती 2023 समुपदेश वेळापत्रक, डेप्युटी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिस अकोला सर्कल अकोला। तर मित्रांनो, याच्यामध्ये आपण बघू जे आपलं फार इथे ऑफिस नेम, इव्हेंट डेट, काउन्सिलिंग डेट, इव्हेंट स्टार्ट टाइम, काउन्सिलिंग सेंटर नेम, ॲड्रेस, पोस्ट नेम आणि कॅन्डिडेट काउंट दिलेलं आहे। आणि त्याच्यानंतर मित्रांनो, इथे महत्त्वाचं दिलेलं आहे की पब्लिक हेल्थ म्हणजे सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, म्हणजे तुम्ही कुणाला कॉन्टॅक्ट करायचं ते पण इथे दिलेलं आहे, सुनीता खडसे CEO अकोला, CAO अकोला आहे। तर मित्रांनो, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर पण इथे दिलेला आहे। तर मित्रांनो, हे फार्मासिस्टचं जे आपलं पद आहे ते कोणत्या नंबरला दिलेलं आहे, सेकंड। तर मित्रांनो, इव्हेंट डेट काउन्सिलिंगची किती आहे, 17 फेब्रुवारी 2024, म्हणजे 17 तारखेला तिथे रेडी राहावं लागेल तुम्हाला, किती वाजता मित्रांनो, सकाळी 10 वाजता। हे ॲड्रेस वगैरे डिटेलमध्ये तुम्ही व्यवस्थित बघून घ्या। आणि मित्रांनो, जे काही डॉक्युमेंट रिक्वायरमेंट आहे त्याची PDF पण मी ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे, तर ते PDF बघून तुम्ही सर्व डॉक्युमेंट तुमचे व्यवस्थित आहेत का, अप टू डेट आहेत का, ही खात्री करूनच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे मित्रांनो। आणि मित्रांनो, तुमचे जे काही फ्रेंड असतील जे सिलेक्ट झाले असतील फार्मसी ऑफिसर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एग्जाममध्ये, त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांना याबद्दल माहिती द्या मित्रांनो। थँक्यू।